आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्रजी शिकायचं आहे. आपल्याला एकदम इंग्रजी आपल्याला अवघड वाटणार आहे, त्यासाठी मराठी शाळेतल्या मुलांना अवघड वाटू नये यासाठी आपण काय करायचं, अगोदर मराठी परफेक्ट करून घ्यायचं. मराठी वाक्यापासून आपल्याला इंग्रजी वाक्य बनवायचं आहे. ते कसं बनवायचं पाहूया. अगोदर काय करायचं, वाक्य वाचायचं. तो माझा आते भाऊ आहे हे आपल्याला इंग्रजीमध्ये सांगायचंय. त्यासाठी काय करायचं, प्रत्येक शब्दाला क्रम द्यायचं. तो हे करता आहे, करता केव्हाही एक नंबरला असतो. तो हे करता आहे तो एक नंबरला. माझा आते भाऊ नंबर दोन आहे नंबर तीन. आता नंबर कसे घ्यायचं, एक. त्यानंतर दोन घ्यायचं नाही. एक झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जो नंबर आहे, इथं सगळ्यात शेवटी तीन नंबर आहे. एक नंबर झालेला आहे, आता तीन नंबर झालेला आहे, राहिला दोन नंबर. दोन नंबर घ्यायचं, एक तीन दोन. याप्रमाणे आपण शब्द घेऊया. नंबर एक ला काय आहे, एक नंबरला तो आहे. तो ला इंग्रजीमध्ये ही, याची ही म्हणजे तो, एस याची शी म्हणजे ती, मुलींसाठी शी, मुलांसाठी ही. ही तो ला ही एक नंबर झालं. नंबर तीन ला आहे, आहे ला इज, इज येणारे इज म्हणजे आहे, इज ही इज. आता एक नंबर झालं, तीन नंबर झालं, राहिला दोन नंबर. माझा आते भाऊ, माझाला माय, माझाला माय, आते भाऊला कजन, कजन. ही इज माय कजन. तो ला ही नंबर एक, आहे ला इज नंबर तीन, माझाला माय, आते भाऊला कजन हे नंबर दोन आहे. ही इज माय कजन. पुढचं वाक्य पहा, अगोदर वाक्य वाचा. ही नवी मोटार फारच वेगवान आहे. वाचल्यानंतर या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम द्या. ही नवी मोटार नंबर एक, फारच वेगवान नंबर दोन, आहे नंबर तीन. आता क्रम कसं घ्यायचा, नंबर एक, त्यानंतर एक झाल्यानंतर दोन नाही, तर एक झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जो असतो तो घ्यायचा. ती नंबर आहे इथं. आणि आता फक्त राहिला दोन नंबर, एक तीन दोन. त्याप्रमाणे शब्द घेऊन आता इंग्रजी वाक्य बनवूया. आता ही आहे, ही ला इंग्रजी मध्ये दिस म्हणतात. टी एच आय एस, दिस म्हणजे हा, ही, हे. ही ला दिस. नवीन ला न्यू, एन ई डब्ल्यू, न्यू म्हणजे नवीन, न्यू. मोटार ला कार, दिस न्यू कार म्हणजे ही नवी मोटार, दिस न्यू कार. आता एक नंबर झालं, त्यानंतर तीन नंबर घ्यायचा आपल्याला. तीन नंबरला काय आहे, आहे, आहे साठी इज, आय एस इज म्हणजे आहे, इज. एक तीन आणि दोन, फारच वेगवान, फार व्हेरी, फारच ला व्हेरी, वेगवान ला फास्ट, फास्ट म्हणजे वेगवान. दिस न्यू कार इज व्हेरी फास्ट. ही ला दिस, नवीन ला न्यू, मोटार ला कार, आणि आहे ला इज, फारस ला व्हेरी, वेगवान ला फास्ट. दिस न्यू कार, दिस न्यू कार इज व्हेरी फास्ट. पुढचं वाक्य पहा, मी दोन तासापूर्वी घरी आलो. इथं येण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. मी घरी येत आहे असं नाही, मी येणार आहे असंही नाही, तर मी आलो म्हणजे येण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. वाक्य नीट वाचा आणि शब्द पहा. आता प्रत्येक शब्दाला क्रम देऊया. मी
घरी, नंबर तीन आलो, नंबर चार आता नंबर एक चार तीन आणि दोन. एक नंबर ला काय आहे मी आहे. मी ला इंग्रजी मध्ये आय आय संपला नंबर एक. आता मी ला आय एक नंबर संपला. एक झाल्यानंतर चार नंबर घ्यायचा आहे आलो. येण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे सीओएमई. कम म्हणजे येणे, कमी म्हणजे येत आहे, पण इथं केम येणार आहे केम सी एमई केम. लॉंग ए सायलेंट जी म्हणजे इथं ए चा आवाज ए, कारण इथं ई आहे म्हणून. केम केम म्हणजे आलो. आय केम. नंबर तीन ला घरीला हाऊस होम. आय केम होम. आता एक चार तीन संपलं. आता दोन आहे. दोन तासापूर्वी टू. दोन ला टू. तासाला आवाज आवाज. पूर्वीला एगो. ए जीव एगो म्हणजे पूर्वी. मीला आय. आलोला केम. घरीला होम. दोनला टू. आज तास. याचे अर्थ आज हवस नाही. अच आवाज आहे. अच आवाज यातला अच आवाज आहे. आवर्स एगो हे तास तासा आणि हे एगोला पूर्वी. दोन तासापूर्वी टू आवर्स एगो. आय केम होम टू आवर्स एगो. पुढचं वाक्य पहा. आम्ही बस स्टँड जवळ राहतो. या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊया. आम्ही नंबर एक. आम्ही हे करता है. आम्ही हे करता है. करता केव्हाही एक नंबरला असतो. आम्ही बस स्टँड जवळ. नंबर दोन राहतो. नंबर तीन क्रमांक कसे घ्यायचे बघा. करता केव्हाही एक नंबरला. त्यानंतर सगळ्यात शेवटी जो नंबर असतो तो आणि राहिलेला नंबर एक तीन दोन. याप्रमाणे आपण शब्द घेऊया. आम्हीला इंग्रजीमध्ये वी डब्ल्यू ई वी म्हणजे आम्ही. हे करता आहे नंबर एक. नंबर एक झाल्यानंतर तीन आहे. राहतो ला लिव. एल आय व्ही लिव म्हणजे राहणे. एल आय व्ही लिव म्हणजे राहणे. लिव हे झालं नंबर तीन. वी लिव आम्ही राहतो. वी लिव आम्ही राहतो. वी लिव. आता बस स्टँड जवळ. हे जवळ हे जोड शब्द आलेला आहे. जोड अगोदर जोडलेला शब्द अगोदर घ्यायचं. जवळ वर खाली. आता जवळला नियर. जोडलेला शब्द अगोदर घ्यायचं. नियर. आता बस स्टँड. नियर द बस स्टँड. नंबर एक नंबर तीन आणि नंबर दोन.